गुड मॉर्निंग स्टूडेंट, क्लास थर्ड, सब्जेक्ट एनवायरमेंटल स्टडीज 2, चैप्टर नंबर 21, पब्लिक सर्विसेस एंड कम्युनिटी लाइफ। मागील तासिकेत आपण पाहिलं होतं ग्राम पंचायत, म्युनिसिपालिटी एंड म्युनिसिपल कॉर्पोरेशन। द ग्राम पंचायत रन्स द एडमिनिस्ट्रेशन ऑफ विलेज, म्युनिसिपालिटी रन्स एडमिनिस्ट्रेशन ऑफ टाउन एंड म्युनिसिपल कॉर्पोरेशन रन्स द एडमिनिस्ट्रेशन ऑफ बिग सिटीज, ते आपण पाहिलं होतं। त्यानंतर आपण काही पब्लिक फॅसिलिटीज पाहिल्या होत्या, जिथे इथं कॉपरेटिव्ह स्पिनिंग मिल आहे, ही मुलगी आपल्या फादर सोबत बँकला व्हिजिट द्यायला गेली आहे, रिडिंग द इनलँड लेटर ती वाचत आहे। आणखी याहीपेक्षा आपल्याला काही पब्लिक सर्व्हिसेस एवढ्याने भागते का नाही, याही व्यतिरिक्त आपल्याला काही पब्लिक सर्व्हिसेस पाहिजे असतात, त्या कोणकोणत्या? तर आपल्याला स्कूल पाहिजे असते, त्यानंतर हॉस्पिटल पाहिजे असते, गार्डन पाहिजे असते, आपल्याला अशा अनेक पब्लिक फॅसिलिटीज पाहिजे असतात आणि त्या अवेलेबल करून दिलेल्या पाहिजे आणि असतातही आपल्या आजूबाजूला। तर वरील पिक्चरवरून पाहताना आपल्याला या व्यतिरिक्त आणखी काही फॅसिलिटीज पाहिजे असं लक्षात येते। विच अदर सर्व्हिसेस आर अवेलेबल इन प्लेसेस, म्हणजे स्कूल, हॉस्पिटल, गार्डन हे आपल्या परिसरामध्ये पाहिजे असते आपल्याला। पब्लिक सर्व्हिसेस आर प्रोव्हाइड टू अस आउट ऑफ मनी कलेक्टेड फ्रॉम अस एज टॅक्सेस। आता ह्या पब्लिक सर्व्हिसेस ज्या आपल्याला मिळत आहेत ह्या कशातून प्रोव्हाइड होतात, कशा चालतात? तर आपण दरवर्षी किंवा दर महिन्याला, दर 3 महिन्यांनी आपण काही टॅक्स भरत असतो, जसं की घराचा टॅक्स भरत असतो, हाऊस टॅक्स, त्यानंतर नळाचं पाण्याचं बिलचं वॉटर टॅक्स भरत असतो। हे जे आपण टॅक्सेस भरतो, या टॅक्स आपल्याकडून शासन काय करते, या आपल्याकडून जमा झालेल्या टॅक्सच्या रकमेमधूनच जे सगळे कलेक्ट करतात, या कराच्या रकमेमधूनच आपल्याला या फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असतात। म्हणून आपण त्या केअरफुली यूज केल्या पाहिजेत। समटाईम्स पब्लिक सर्व्हिसेस आर ओव्हरबर्डन, बट वी कॅन सॉल्व धीस क्रिसिस बाय वर्किंग टुगेदर। कधी कधी काय होतो की या पब्लिक सर्व्हिसेसचा ओव्हरबर्डन म्हणजे जास्त ताण पडतो, पण त्या एकट्याने न सोडवता आपण सर्वांनी मिळून सगळे पब्लिक एकत्र येऊन ते आपण सोडवू शकतो। द लोकल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड द सर्व्हिसेस ऑफ वॉटर सप्लाय अँड पब्लिक हायजीन। लोकल गव्हर्नमेंट म्हणजे सार्वजनिक ज्या हे आहेत सेवा, शासन जे आहे, लोकल गव्हर्नमेंट जे शासन जे आहे, ते आपल्याला कोणकोणत्या सुविधा पुरवत असतात? वॉटर सप्लाय, वॉटर सप्लाय म्हणजे पाणी पुरवठा, जसं आपल्या घरी नळाला पाणी येतं, आणि पब्लिक हायजीन म्हणजे सार्वजनिक स्वच्छता ह्या सेवा पुरवित असते। बट वी नीड मेनी मोर सर्व्हिसेस, पण याहीपेक्षा आपल्याला जास्त सेवांची आपल्याला गरज असते। यू मस्ट हॅव सीन अ बँक इन युअर सिटी ऑर व्हिलेज, तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेली एखादी बँक बघितली असेल। पीपल पुट देअर मनी इन टू अ बँक, आपल्या घरचे जे आपले पॅरेंट्स आहेत, आपल्या नेहमीच्या नीड्स ज्या आहेत ते पूर्ण केल्यानंतर, सगळा खर्च केल्यानंतर जे पैसे उरतात ते सर्व पैसे बँकेत टाकतात। द मनी इज केप्ट सेफ देअर, आपले पैसे बँकेमध्ये सुरक्षित राहतात। पीपल कॅन सेव्ह धिस मनी, जे आपली पैसे सुरक्षित करून ठेवतात, बचत करून ठेवतात, जेव्हा आपल्याला गरज असली तेव्हा आपले पैसे विड्रॉल करून आपण बँकेतून आणू शकतो। आणि बँक जी आहे ती नेहमी पीपल इन नीड म्हणजे गरजू लोकांना कधी कधी बँक लोनही देत असते, त्यांना कुठल्याही कामासाठी लोन लागते तेव्हा ती लोन प्रोव्हाइड करत असते। द पोस्टल सर्व्हिसेस इज यूजफुल ऑफ कीपिंग इन टच विथ अवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह्ज। कधी कधी काय होतं की आपण आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांशी आपल्याला संपर्क साधायचा असतो, तेव्हा आपण पोस्टल सर्व्हिस म्हणजे टपाल सेवा आपण वापरत असतो। लेटर कॅन बी सेंड टू एनी पार्ट ऑफ द वर्ल्ड, आपण जगभरात कुठल्याही भागात आपलं पोस्टल सर्व्हिसने लेटर पाठवू शकतो। द पीपल इन अ लोकॅलिटी समटाईम्स
कम टुगेदर एंड फाइंड आउट व्हाट द लोकल नीड्स आर. पीपल काय करतात, लोकॅलिटी मधले सर्व पीपल्स एकत्र येतात, त्यांच्या गरजा शोधतात आणि त्या सर्व त्या आपल्या लोकॅलिटी मधून आपल्या गरजा शोधत असतात आणि त्यानुसारच बेस्ड देअर फाइंडिंग म्हणजे त्या शोधातूनच ते डिसाइड करतात की कुठला एखादा व्यवसाय सुरू करायचा, एखादी फॅक्टरी सुरू करायची, का ते कोऑपरेशन म्हणजे सहकार्याने सुरू करायची का हे ते ठरवत असतात. त्यासाठी काय करावं लागते, त्यांना मनी कॉन्ट्रीब्यूट करावे लागतात, त्यांना मनी कॉन्ट्रीब्यूट करावे लागतात आणि मग ती इंडस्ट्री किंवा एखादी सुविधा सेवा सुविधा त्या सुरू करतात आणि जी इंडस्ट्री किंवा जो उद्योग त्यांनी सुरू केलेला आहे त्यातून जो बेनिफिट होतोय तो सगळेजण डिस्ट्रीब्यूट करत असतात. इन सिच्युएशन फ्रॉम अ पीपल कोऑपरेशन आर कॉल्ड कोऑपरेटिव्ह. या लोकांच्या पीपल कोऑपरेशन म्हणजे लोकांच्या सहकार्यातून ज्या संस्था निर्माण होतात त्यांना सहकारी संस्था असे म्हणतात. तुम्हाला माहीत नाही पण असं आहे, ऑलमोस्ट 400 इयर्स अगो म्हणजे 400 वर्षाआधी पोस्टल सेवा कशी होती. आता तुम्हाला मोबाईल फोन आहे, लेटर्स आहेत, पण तेव्हा जेव्हा मोबाईल फोन नव्हते, लेटर नव्हते, टीव्ही नव्हती, तेव्हा लोक काय करायचे की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी एक तर एनिमल्सच्या द्वारे किंवा ह्युमन्सच्या द्वारे मेसेज पाठवत असतात. गोवळकोंड्यातली एक इथे दिलेली आहे. गोवळकोंडामध्ये काय होतं की एका गावाहून दुसऱ्या गावी निरोप पाठवायचा असेल तर ते ह्युमन्स द्वारा पाठवत होते. मग एकच माणूस जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला तो थकून जाईल, म्हणून काय करायचे, हर 2-3 किलोमीटरच्या अंतरावर तिथे हट तयार करायचे म्हणजे झोपड्या तयार करायच्या. प्रत्येक हटमध्ये एक माणूस राहायचा, त्याला हरकारा म्हणतात. तर तो हरकारा राहायचा, एका झोपडीतून दुसऱ्या झोपडीमध्ये जाण्यासाठी एका हरकारा जायचा निरोप घेऊन. मग हा गेला की त्याच्याजवळचा जो मेसेज आहे तो दुसरा हरकारा घेऊन तिसऱ्या झोपडीत जायचा आणि तिसऱ्या झोपडीतला हरकारा तो मेसेज चौथ्या झोपडीत, चौथ्या झोपडीतून तो आणखी झोपडी असेल त्या झोपडीत द्यायचा किंवा ज्या ठिकाणी आपल्याला मेसेज पाठवायचा आहे त्याद्वारे तो मेसेज सेंड करत होते. त्यानंतर व्हॉट द सोल्युशन. एक बहिरवट नावाचं एक व्हिलेज होतं, त्या व्हिलेजमधल्या शाळेच्या मुलांनी ठरवलं की तिथल्या जे व्हिलेज किंवा सिटी जी होती तिथल्या सरकारी नळ असतात टॅप, त्यात नळांना तोट्या नव्हत्या, पाणी गळत होतं. त्यांनी पाहिलं, आता कोणाकडे कंप्लेंट करायची हे त्यांना शाळेत शिकवलं गेलं होतं. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांनी एक बाल संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेद्वारे आपल्या ग्रामपंचायतला एक लेटर लिहिलं की इथल्या इथल्या नळाच्या तोट्या तुटलेल्या आहेत. त्या सर्व मुलांनी ठरवलं, एक लेटर लिहिलं आणि पाठवलं. पण ग्रामपंचायतनी म्हणा किंवा नगरपालिकेने काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलंच नाही, काही सुविधा झालीच नाही, म्हणून त्यांनी परत एक त्यांना रिमाइंडर लेटर म्हणून पाठवलं आणि त्यानंतर त्या ग्रामपंचायतीने तिथल्या सर्व सरकारी नळांना तोट्या लावल्या. अशा प्रकारे या लहान लहान मुलांनी बालसंस्था बालसंघ स्थापन करून हा प्रॉब्लेम सोडवला. अशा प्रकारे जर आपल्या भागात एखादी सुविधा असेल, जसे रस्त्यामध्ये खड्डे पडलेले असतात, तुम्ही पावसाळ्यात येता तर पावसाने डबके भरून राहिले भरतात आणि ते डबके नाहीसे व्हावे म्हणून तुम्ही तुमच्या वार्ड मेंबरच्या ऑफिसमध्ये जाऊन असेच नाही मोठ्यांची दखल घेत तर लहान मुलांनी जाऊन जर तुम्ही कंप्लेंट केली, एक लेटर दिलं तर तुमच्याही आवारामध्ये अशा प्रकारची सुविधा होऊ शकते. ओके, थँक्यू.